बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय उपकरणे खरेदी संदर्भात घोटाळा केला जात आहे असा आरोप आरोग्य विभागावर सिद्धरामय्यांनी केला होता व कोरोनाला हरवण्यासाठी राज्य सरकार विफल ठरत असल्याची टीका त्यांनी केली होती। मात्र याला प्रतिउत्तर देत आरोग्य मंत्री बी श्रीराममुलू यांनी बेंगळूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की वैद्यकीय उपकरणे खरेदीमध्ये कोणताच घोटाळा नसून याबाबतीत कोणतेच राजकारण केले जात नसल्याचे त्यांनी सांगितले। त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या आदेशानुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टरांना पीपीई किटचे वितरण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले।